टेक्नॉलॉजी एसयूव्ही कार। आपत प्रसंगी सिक्युरिटीसाठी खास तंत्रज्ञान। आकर्षक फीचर, अलर्ट सर्विस आणि बरच काही। युंडाईची वेन्यू एसयूव्ही कार खरेदीसाठी आणि स्कीम जाणून घेण्यासाठी आजच संपर्क साधा। निलेश प्रभू, माई हुंडाई, उद्यमनगर, कुडाळ। मोबाईल क्रमांक 7447442921। पत्रकार मित्र, उपस्थित बंधूनो, भगिनीनो, मातानो आणि तरुण मित्र, महोत्सवाच्या निमित्ताने कणकवलीकरांना भेटताना मला अतिशय आनंद आणि समाधानी आहे। नगर पंचायतीने हा महोत्सव सुरू केला आणि अतिशय उत्साहामध्ये हा साजरा दरवर्षी होतो, त्याही प्रमाणे आज याही वर्षी हा उत्सव अतिशय जोराने म्हणा, जिद्दीने म्हणा, सुरू केला आणि यशस्वी केला जातोय। मी सन्माननीय नगराध्यक्ष समीर नलावडे आणि त्यांचे सर्व नगरसेवक सहकारी यांचा अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। मित्र हो, सूत्र संचलन अतिशय कदम चांगलं करतायत, बरीचशी मराठीतली भाषा विशेषण त्यांनी या निमित्त वापरतायत, माझ्याबद्दलही कौतुकाचे अनेक शब्द त्यांनी या ठिकाणी वापरलेत, मी त्यांचा आभारी आहे। पण रंगत चढावी या कार्यक्रमाला म्हणून कलावंत प्रयत्न करत असताना त्यांना साथ हवी असते प्रेक्षकांची। मी आल्यापासून पाहतोय की इथले जे प्रेक्षक वर्ग आहेत, कणकवलीकर आहेत, यांना सांगावं लागतंय की आता टाळ्या मारा, अशी वेळ येता काम नये असं मला वाटत। कलावंत इथून कणकवली सोडून परत मुंबई किंवा महाराष्ट्रात गेल्यानंतर कणकवलीमध्ये टाळ्या कमी पडतात अशी आपली ख्याती जाऊ नये म्हणून कलावंतांना दाद जोरदार टाळ्याने या पुढे द्याल अशी मी अपेक्षा करतो। सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील एकमेव जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे, एकमेव जिल्हा। हा पर्यटन करण्यामागे या जिल्ह्याचा विकास आणि इथली जनता सुखी आणि समाधानी व्हावी हा हेतू आहे, हा हेतू। वाटलं म्हणून जिल्हा पर्यटन केला नाही, फार अभ्यास केला, टाटा कंपनीकडून याचा अभ्यासही करून घेतला आणि ह्या जिल्ह्याची आर्थिक प्रगती कोणत्या मार्गाने होईल, उद्योग व्यवसाय कोणत्या माध्यमाने येऊ शकतील याचा अभ्यास केल्यानंतर आम्हाला मार्गदर्शन मिळालं की गोव्याच्या लगत असा आपला सिंधुदुर्ग जिल्हा आहे। गोव्याचा विकास जर पर्यटनातून होत असेल तर सिंधुदुर्गाचा निसर्ग त्या धर्तीवर तसाच आहे, त्यापेक्षा जास्त चांगला आहे। मग पर्यटनातून आपण हा जिल्हा विकसित केला, हा लवकरात लवकर हा विकसित होईल, प्रगतशील होईल आणि जनता सुखी होऊ शकते। आर्थिक उलाढाल कोणत्या व्यवसायाने वाढेल तर पर्यटनातून वाढू शकते, हा निष्कर्ष आम्हाला मिळाला आणि म्हणूनच आम्ही त्यावेळेला माननीय मनोहर जोशी, माननीय गोपीनाथजी मुंडे आणि मी महसूल मंत्री म्हणून या ठिकाणी आम्ही या जिल्हा पर्यटन जाईल 1999 पासून ते आज मितीपर्यंत अनेक उपक्रम या जिल्ह्यात आले, काही सुरू झाले, काही पूर्ण व्हायचे आहेत, काही सुरू व्हायच्या वाटेवर आहे। विमानतळ कुठल्याही क्षणी सुरू होईल, पूर्ण झालंय, संपूर्ण काम पूर्ण आहे, आता फक्त संबंधित विभागाने त्याला चालू करायचंय पर्यटन हा विमानतळ
म्हणजे जगभरचे पर्यटक आपल्या या जिल्ह्यात येऊ शकतील. जगभरचे पर्यटक येतील, इथला निसर्ग, इथलं आपलं जेवण, रुचकर जेवण जेवतील. इथे मासे आहेत, आंबे आहेत, निसर्गही चांगला आहे, काही देवळं चांगली आहेत, काही चर्च आहेत, सुंदर असा समुद्र किनारा 121 किलोमीटर. हे पाहायला येतील, पैसे खर्च करतील, हे पैसे वेगवेगळ्या माध्यमातून, उद्योगाच्या माध्यमातून आमच्या जिल्ह्यात त्या लोकांकडे, व्यावसायिकांकडे जातील आणि त्या माध्यमातून आमची आर्थिक समृद्धी होईल. हा जिल्हा सुजलाम सुफलाम होण्याचा पर्यटन हा एक मार्ग आहे आणि तो आम्ही स्वीकारलेला आहे. या महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये गतिमान रीतीने प्रगती करण्याची क्षमता फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे आणि ती करण्यासाठी आपण मोठ्या उत्साहाने हा महोत्सवही साजरा करतो. महोत्सव जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यात होतो, त्याप्रमाणे कणकवलीत होतो आहे. कणकवलीच्या लोकांची उपस्थिती पाहिल्यानंतर या महोत्सवाला चांगला प्रतिसाद दिला जातोय, मिळते असं मला वाटत. बांधवांनो, माणसाला जगायला जसं प्राणवायूची आवश्यकता आहे, ऑक्सिजनची आवश्यकता, अन्नाची आवश्यकता आहे, त्याचप्रमाणे माणसाला जगण्यासाठी आनंदाची आवश्यकता. उत्साहातून आनंद लुटणं म्हणजे आपलं आयुष्य वाढवण्याजोगं आहे, वाढवण्यासारखं आहे. आणि म्हणून जगायला आनंद लागतो तो अशा सांस्कृतिक कार्यक्रमातून, पर्यटन महोत्सवातून देता यावा, घेता यावा. आणि म्हणून आमच्या समीर ननावडेचा हा उपक्रम आहे, स्तुत्य उपक्रम आहे, स्तुत्य उपक्रम. माझ्या नागरिकांचं आयुष्य वाढावं, त्यांनी कार्यक्रम पाहताना आनंद लुटावा, या आनंदातून त्यांना त्यांचं आयुष्य वाढावं, या हेतूने हा उत्सव एवढ्या उत्साहामध्ये साजरा होतोय. तुमचा प्रतिसादाबद्दल आभार आभार. जगाच्या पाठीवर अनेक देश आहेत जे फक्त एकाच गोष्टीने प्रगतशील झाले आहेत. काही शहर एकाच गोष्टीमुळे नावारूपाला आली आहे जगात, तो व्यवसाय म्हणजे पर्यटन आहे. पर्यटन बांधवानं आजच्या बाजारपेठा, 10 वर्षापूर्वीच्या बाजारपेठा, या कणकवलीची म्हणा जिल्ह्यातल्या किंवा 20 वर्षापूर्वीच्या बाजारपेठेची उलाढाल बघा आणि आजची बघा आणि पुढच्या 10 वर्षानंतर अंदाज करा किती वाढेल. उलाढाल वाढते, नफा वाढतो, नफा लोकांच्या घरात जातो आणि लोकांच्या आहारामध्ये, जेवणामध्ये आणि राहण्यामध्ये दिसतो, एक रुबाब वाढतो. याच्या पाठीमागे पर्यटन आहे. पर्यटन हा व्यवसाय आणि जगात या व्यवसायाला प्राधान्य दिलं जातं, हा एक नंबरचा व्यवसाय, याकडे वळा. माशी आम्हाला एका आमच्या मित्राने ते सांग की मुंबईच्या लोकांना चाकरमान्याने सुट्टी मिळावी आणि सुट्टीत त्यांनी मुंबई आपल्या गावी यावं, गावी यावं, आनंद लुटायला जरूर या. पण बांधवांना सुट्टीचा फक्त आनंद लुटण्यासाठी नाही, चाकरमान्याने पैसे मिळवणारे जे मार्ग आहेत चांगले ते अवलंब. मुंबईमध्ये एक मोठ्या प्रमाणात राहणारा समाज आहे, गुजराती मारवाडी समाज. मित्र, एक मुद्दाम आकडेवारी तुमच्या समोर देतो. भारताची लोकसंख्या 130 कोटीच्या घरात आहे, 130 कोटी. त्या मारवाडी मारवाडी समाज फक्त 1% आहे, 1% मारवाडी समाज, 1.2 काहीतरी आहे, 1% मारवाडी समाज आहे. पण देशाच्या आर्थिक उलाढालेमध्ये 24% मारवाडी समाज आहे, आर्थिक उलाढालेमध्ये 24%. चला मराठी माणसाने, कोकणी माणसाने, या उलाढालीमध्ये आपला टक्का किती जायचं कोणी विचारलं, आपण मान खाली घालतो, सांगत नाही, कारण आपण 1% पण नाही. ही उलाढाल वाढावी, आर्थिक स्थान आपण प्राप्त व्हावं, यासाठी आधार पर्यटनाचा घ्यावा, व्यवसायाचा घ्यावा. आणि सुट्टीचा आनंद लुटत असताना
आपली आर्थिक उलाढाल, आपलं उत्पन्न कसं वाढेल, मी रुबाबात कसा जगेन, मजेत कसा जगेन, मुलाबाळांना चांगलं शिक्षण कसं देऊ शकेन, आयएएस आयपीएस मुलांना कसं बनवीन, उद्योजक म्हणून कसं घडवीन, याचा विचार अशा महोत्सवाच्या निमित्ताने जर आत्मसात केला तर सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनापासून दूर राहणार नाही, लांब राहणार नाही आणि आर्थिकदृष्ट्याही मागे राहणार नाही. आणि म्हणून एवढंच मला बोलावं लागतं. मला खात्री आहे, माझी अपेक्षा आहे, मी बोलत राहावं असं मला वाटतंय, तुम्हालाही वाटत असेल. पण मला आदर्श शिंदे सारखे सारखे आठवतात आणि माझे कान त्यांच्या गाण्याची वाट पाहतायत, म्हणून दीर्घकाळ बोलणं मला उचित वाटत नाही, उचित वाटत नाही. मी आमच्या कार्यकर्त्यांना समीर नलावडे आणि त्यांचे सर्व सहकारी, नितेश राणे, निलेश राणे यांचाही सहकारी आहे, या सर्वांचे मी आभार मानतो. कणकवलीचा जो विकास नगर परिषदेने लावलेला आहे, चालू केलाय, या शहरात आता पोद्दार इंटरनॅशनल स्कूल येते, कचऱ्याचा प्रकल्प येतोय, भुयारी गटार योजना येते, वेगवेगळे प्रकल्प येत आहेत, बांधवानो असे प्रकल्प याच्या पुढे आणले जातील. आणि कणकवली या जिल्ह्यातील मुख्य तालुका, प्रगतशील तालुका म्हणून बाकीच्या तालुक्याने आदर्श घ्यावा, बोध घ्यावा आणि त्याचं अनुकरण करावं, यासाठी उपयोग होईल असं मला वाटतं. मी इथेच थांबतो. बांधव आनंद शिंदे, आदर्श शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी आज इथे आले. त्या 3 दिवस म्हणजे आजचा 4th दिवस आहे, 3 दिवस अगोदर एक कार्यक्रम झाले, मोठमोठे भाऊ कदम यांच्यासारखे कलाकार इथे आले, अतिशय चांगले कार्यक्रम केले, या सर्वांचे आभार मानतो. स्थानिक जनता कणकवलीकर, मी माझी जनता म्हणतो, माझं कुटुंब समजतो, मी तुम्हाला कोणी वेगळं काही समजत नाही. तुम्ही आतापर्यंत मला 30 वर्षात जे प्रेम दिलं लोकप्रतिनिधी म्हणून, ते प्रेम पाहता एक कृतज्ञतेच्या भावनेतून तुमची सेवा करावी, तुमचा विकास करावा, तुम्हाला आनंद ठेवावं आणि तुम्हाला असे चांगले कार्यक्रम दाखवून तुमचं मनोरंजन करावं, या स्तुत्य हेतूने हे कार्यक्रम आम्ही आयोजित करतो. लाभ घ्या आणि जर निवडणुकीच्या वेळेला न प्रचार करता आमच्या लोकांना आशीर्वाद द्या, त्यांनी अशीच सेवा पुढे चालू ठेवावी, अशा प्रकारचा आशीर्वाद द्याल अशी अपेक्षाही करतो. आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.